नाशिक येथून अज्ञात चोरट्यांनी 8 मोटरसायकल पार्किंग मधून चोरून नेल्या होत्या। नाशिक पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्या चोरट्यांकडून 2,15,000 रुपये किमतीच्या या 8 मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत। नाशिक येथील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पथकाने 8 चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले आहे। सारडा सर्कल कोळीवाडा येथील सुनील बाळासाहेब देशमुख यास त्याच्या राहत्या घरातून 5 जून रोजी ताब्यात घेतले। त्यानंतर त्याने त्याचा साथीदार जाकीर अख्तर शेख याच्या मदतीने 8 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास दिनांक 6 जून रोजी अटक केली। नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। 2020 रोजी भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील CBS जवळून एक मोटरसायकल चोरीला गेली होती। त्या अनुषंगानं दिनांक 4 जून रोजी या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याचा अत्यंत कसोशीनं तपास करताना भद्रकाली पोलीस स्टेशन आणि त्यांच्या DB पथकानं त्याच्यातील एका आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात यश मिळालं होतं। त्या आरोपीला पकडल्यानंतर त्याने दिलेल्या कबुलीवरनं त्याच्याकडनं एकूण 5 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। तसेच त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा जो दुसरा साथीदार आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले, त्याच्याकडनंसुद्धा 3 मोटरसायकल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत। प्रतिनिधी अल्ताफ खानसह कॅमेरामन आदिल शेख, महाराष्ट्र न्यूज 10, नाशिक।